आणि परत न्यू नवीन टोल प्लाझामध्ये एक्सटेंड अप टू 6 लेन आणि पुढे मर्जिंगसाठी 3 लेन मध्ये जाऊन मर्ज होत आहे. म्हणजे जो काय हायलाइट केलेला जो पोर्शन आहे सर ग्रीन कलर आणि येलो कलर त्यात एल एन टी स्कोप आणि मधला जो आहे तो एक्झिस्टिंग आहे. मला वाटतं की या संदर्भामध्ये मी यापूर्वीच बोललेलो आहे. शिवसेना म्हणून आमचं जे कुटुंब परिवार होतं तर तो प्रश्न कुटुंबाच्या अंतर्गत सुटला पाहिजे यासाठी त्याही काळामध्ये आम्ही साधारणतः 20-25 आमदारांनी मंत्र्यांसह प्रयत्न केले होते. दुर्दैवाने काही नारद मुनींमुळे त्याला यश आलं नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे. आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने केंद्र शासनाच्या माध्यमातून 40% निर्यातीला टॅक्स लावण्यात आला तर त्यापूर्वी कांद्याला जो दर मिळत होता त्याच दराप्रमाणे म्हणजे साधारणपणे 1,500-2,000 रुपयांपासून तर 2,000-2,500 रुपये कांद्याला लिलावामध्ये दर मिळत होता आणि त्याच्यामध्ये शेतकरी समाधानी आहे. आता केंद्र शासनानेच जर 2410 रुपये प्रति क्विंटल कांदा खरेदीची घोषणा केलेली आहे 2,00,000 क्विंटल. ठीक आहे, क्वांटिटी आज कमी जरी असेल ही क्वांटिटी पूर्ण झाल्याच्या नंतर आणखी केंद्र शासनाकडनं आपल्याला वाढवून घेता येईल आणि म्हणून 2400 रुपयाचा जर दर शेतकऱ्यांना मिळणार असेल त्याच्या पुढचा दर मिळणार असेल तर याच्यामध्ये शेतकरी समाधानी आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर MSRDC या विभागाची जबाबदारी दिल्याच्यानंतर या विभागाच्या माध्यमातून जे काही प्रकल्प प्रगतीपथावर आहेत त्याचा पाहणी करणं त्याचा आढावा घेणं हे कार्य संपन्न करीत असताना आज आपण बघितलं असेल की मुंबई पुणे या एक्सप्रेस हायवेवरच्या ठाण्याच्या खाडी पुलावर आज आपण या ठिकाणी पाहणी केलेली आहे, त्याला भेट दिलेली आहे. साधारणपणे जुना जो खाडीवरचा पूल होता तो 1971 बांधला गेलेला, त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यातला 1995 पूल बांधण्यात आलेला आणि आताच्या घडीला जे काही 2 पुलांचं काम प्रगतीपथावर आहे. एक पूल साधारणपणे 2024 वाहतुकीच्यासाठी खुला केला जाईल आणि दुसरा पूल 24 सप्टेंबर वाहतुकीच्यासाठी खुला केला जाईल. कशा पद्धतीने दिलासा मिळणार आहे मुंबईत जाणाऱ्या? मला वाटतं की आत्ताच्या घडीला जे काही 6 लेनचे रस्ते आहेत, एका बाजूने 3 एका बाजूने 3, तर हे दोन्ही पूल पूर्ण झाल्याच्यानंतर 12 लेनचे रस्ते आपल्याला उपलब्ध होणार आहेत आणि निश्चितपणे या माध्यमातून वाहतूक कोंडी सोडवण्यामध्ये आपल्याला मोठी मदत होईल. सर नाशिकमध्ये